तुम क्या सब हो रहा है? वेगवेगळ्या पद्धतीनं तालुक्यामध्ये लोकांना न्याय देणं, काम करणं, काही ना काहीतरी निर्माण करण्याच्या उद्देशानं एक मनामध्ये हेतू घेऊन या संघर्षाची वाटचाल चालू झाली. त्या त्या टप्प्यावरती वेळापूरसारख्या गावानं माझ्यावरती विश्वास ठेवला, मला सरपंच केलं आणि माझ्या लढाईला थोडं सुरोप आलं. या तालुक्यामध्ये अनेक वर्ष सत्ता असो नसो त्या ठिकाणी माझ्याकडे आलेल्या माणसाचं काम करणं, कुणाची नोंद अडवली असेल, कुणाचं दवाखान्याचं बिल असेल, कुणाची अडचण असेल, कुणाकडून डॉक्टरची सवलत पाहिजे असेल किंवा छोट्या मोठ्या वेगवेगळ्या अनेक कामगार त्या ठिकाणी काम करणं असेल, परंतु उमेदवार म्हणून मी काय केलं या ठिकाणी मी सांगणं उचित नाही. पण भविष्यामध्ये आपण काय केलं पाहिजे, काय असलं पाहिजे, या तालुक्याची गरज काय आहे आणि आपण एकत्र का आलोय. मित्रांनो, आपण एकत्र आलोय ही फार मोठी जबाबदारी आहे, कारण एका पार्टीचा लीडर असताना तो ऑलवेज राईट, तो आपला कार्यकर्ता कायमच बरोबर असतो. परंतु आता आपण सगळेजण एकत्र आलोय म्हटल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला एक वेगळ्या पद्धतीचं राजकारण या तालुक्यामध्ये उभं करावं लागणार आहे. त्या राजकारणामध्ये अनेक लोकांचे संसार, अनेक लोकांच्या अडचणी, अनेक लोकांची भांडणं, त्यांना अनेक लोकांच्या दुश्मन्या, गावागावामध्ये एकमेकाच्या विरोधामधला हा संघर्ष जसा या तालुक्यामध्ये संपला तसाच आपल्याला गाव पातळीवरचा सुद्धा संघर्ष हा संपवावा लागणार आहे. चांगल्या पद्धतीनं विकासाच्या दिशेनं आपल्याला भविष्यामध्ये जावं लागणार आहे आणि म्हणून ही मोठी जबाबदारी आहे. जरी ही आमदारकी वाटत असली तरीसुद्धा हा काटेरी मुकुट आहे. सर्वांना न्याय देणं म्हणजे मी गेली बाळदादा अनेक वर्ष काम करतोय, यामध्ये तुमच्याही काय कार्यकर्त्यावरती छोटा मोठा अन्याय झाला असेल, एकमेकाच्या विरोधामध्ये संघर्ष झाला असेल, पण लोकसभेच्या निमित्तानं आपण एकत्र यायचं म्हटल्यानंतर लोकांनी कधी त्याबद्दल वाच्यता केली नाही आणि तुमच्याही अनेक लोकांमध्ये काही समज गैरसमज झाले असतील, त्या त्या ठिकाणी संघर्ष झाला असेल, त्यावेळेला माझ्या बाजूच्या असणाऱ्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी न्याय देणं किंवा त्यांच्या बाजूने उभा राहत असताना माझ्याकडूनही काही दोष झाले असतील, परंतु आपण हे सगळे विसरलो आणि सगळं विसरून या तालुक्यामध्ये जे जे असेल, मग नेरा देवधरपासून अनेक आपल्यापुढं विजन आहेत, एम आय डी सी असेल, आदरणीय बाळदादा तालुक्यातली सगळी मंडळी तुम्ही मार्गदर्शन कराल, त्या पद्धतीनं भविष्यामध्ये आपण सगळ्या क्षेत्रामध्ये चौफेरपणानं एक विकासाच्या दिशेनं त्या ठिकाणी जायचं आहे. अनेक लोकांनी, वकील साहेबांनी मग अशी सांगितलं की मी गेल्या 33 वर्षामध्ये अनेक ठिकाणी अनेक प्रकारच्या अंगानं प्रत्येकाचा प्रपंचाला किंवा त्या कुटुंबाला स्पर्श करण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण असं कधी मी सांगत सुटलो नाही. त्यांची दोनच विजन दिसत आहेत, एक आरोग्य दूत आणि दुसरं आम्ही कोणाला तर काम दिलं आणि उठ सांग मत देणार का नाही. मित्रांनो, कामं अनेक अनेक पातळ्यावरती, मी सुद्धा हाडाचा कार्यकर्ता आहे. तिथे एका कार्यकर्त्यानं सांगितलं की कोरोनाचा काळ होता, माझे अनेक सहकारी या ठिकाणी आहेत, कोरोनाला सुरुवात झाली आणि त्या काळामध्ये 18 महिने मी झोपलो नाही. किमान 5,000 लोकांना इथं उपस्थित असतील की ज्यांना कोरोना झाला होता, त्यांना गळा भेट घेतली, मिठ्या मारल्या, तू मरणार नाही, तू जगणार आहे,
अशा पद्धतीचा त्याला एक आधार देण्याचं काम केलं. अनेकांना बेड मिळवून दिलं, अनेकांना रेमडिसिव्हिअर मिळवून दिलं, अनेक लोक त्या ठिकाणी तडफडत होती. वय वर्ष 84 या कुटुंबाला खायला प्यायला नव्हतं. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांना त्या ठिकाणी वेळापूरला बोलवलं, धान्य बँक काढली, 38,000 लोकांना त्या ठिकाणी आपण सर्वसामान्य कुटुंबातल्या गोरगरीब आहे ज्याला घरातनं बाहेर पडता येत नव्हतं त्यांना त्या ठिकाणी आपण धान्याचं पीक दिलं. पवारसाहेब त्या ठिकाणी म्हणजे कोरोनाची भयानक परिस्थिती होती. सुप्रियाताई 10 मिनिटाला मला फोन करायच्या की उत्तमराव सांगा ही वाईट वेळ आहे, साहेबांचं वय 84 आहे, पण साहेब सुद्धा हडाचे कार्यकर्ते थांबले नाही. आले, त्यांनी धान्य बँकेचं उद्घाटन केलं. कितीतरी लोकांना या ठिकाणी एक नेतृत्वाचं काम असतं. आज याही ठिकाणी क्रिटिक एअर असेल, सूर्यवंशी असेल किंवा लाईफलाईन असेल, आपल्यामध्ये कितीतरी दवाखाने आहेत की त्या ठिकाणी मोफत तुम्हाला ऑपरेशनची सोय आहे. आणि ज्या ठिकाणी तालुक्यामध्ये तुम्हाला माहिती नसतं, पुणे असेल, मंगेशकर असेल किंवा मुंबई असेल, सह्याद्री असेल, हिरानंदानी असेल, त्या ठिकाणी आमच्यासारख्या नेतृत्वाला त्या ठिकाणी फोन करून या पेशंटचं ऑपरेशन करून मोफत सरकारची सोय तर असते. एक तर धर्मादाय पद्धतीने असते, मुख्यमंत्री निधी असते किंवा पंतप्रधान निधी असतो किंवा महात्मा फुले आरोग्य सुविधा या माध्यमातून आपले ऑपरेशन होत असतात, पण त्यामध्ये कोणी जाहिरात केली नाही. कधीही मी हे सांगितलं नाही की अशा पद्धतीचं काम या तालुक्यामध्ये मी या कोरोना काळामध्ये केलं. मित्रांनो, ते कामच असतं. धान्य वाटलं किंवा एखाद्याला आरोग्याची मदत तुम्ही दवाखाना सांगितला म्हणजे तुम्ही आरोग्य देत झाला, तुम्ही 6 महिने फरार होता का, या तालुक्यातली सगळी माणसं मेली. त्यांना दवाखाने नाही आणि तुम्ही उद्या पशा झाला, तुम्हाला काय या तालुक्यानं पडलं होतं का? पडलाय कुठं? अक्कलकोटच्या कोपऱ्यात. आपण आणि रस्ते केले, ह्याच्या 70 पिढ्यात विकास झाला नाही. मी 2 वर्षात केला म्हणजे ह्या तालुक्याला रस्ता डांबर माहीतच नव्हतं, हे आल्यावरच माहीत झालं. काय प्रचार? 2 प्रचार आहेत, आरोग्य दूत आणि रस्ते. काय केले? काय केले त्याची यादी तरी द्यावी. बर, मी म्हणतो केले, कामच आहे. तो या सगळ्यांचा सालगडे आहे. उद्या मी आमदार झालो तर या तुम्हा सगळ्यांचा मी सालगडे आहे. मी कामच केलं पाहिजे. तुम्ही सगळ्यांनी मला निवडून दिलंय म्हणजे तुमची कामं करण्यासाठीच दिलेलं आहे. काय मी माझ्या बापाच्या घरचं किंवा तू काय तुझ्या बापाच्या घरचं देत नाही. आपली ड्युटी तर आहे, कामच आहे. लोकांना वाडी वस्तीवरती निधी देणं, गटारी देणं, रस्ता देणं हे कामच आहे. आणि प्रत्येक गोष्टीमध्ये म्हणतो मला विश्वास आहे, मला विश्वास आहे, मला विश्वास आहे. काय विश्वास आहे? तुम्ही बघा मुलाखत. मला विश्वास आहे, मी 10% कमिशन खाल्ल्याशिवाय कुणाला कामच देत नाही. मला विश्वास आहे, मैत्री पटलाची आदर्श शक्ती माझ्या मागे आल्याशिवाय राहत नाही. मला विश्वास आहे, ज्याने ज्याने मला निवडून दिलं त्याच्याशी गद्दारी केल्याशिवाय मला करमत नाही. आता काय विश्वास आहे समजत नाही. म्हणून ही प्रचाराची शुभ सभा आहे, त्यामध्ये अशुभ बोलू नये. परंतु मित्रांनो, केलेली कामं
मैते पाटील कुटुंब सुद्धा असेल, गेल्या 60-70 वर्षामध्ये अनेक अंगानं अनेक कुटुंबांना अनेक जणांना अनेक प्रकारचा मत्तीचा स्पर्श झालेला असतो। माझ्याही माध्यमा त्या ठिकाणी अनेक छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी ऊर्जा असेल, मत्ती असतील, त्यांच्यासाठी काम करणं हे त्या लीडरचं पुढाऱ्याचं कामच असतं। भविष्यामध्ये आपण सगळेजण ज्या वेळेला एकत्र येऊ, एक विकासाची दिशा या तालुक्याचं नाव आणि या तालुक्यासाठी काय करायचं, माझ्याही मनामध्ये अनेक कल्पना आहेत, आपण त्या प्रचार सभेच्या निमित्तानं त्याच्या ठिकाणी मांडू। परंतु तुम्हाला एक सगळ्यांना या ठिकाणी विश्वास देतो की माझ्या हातून कधी कुणावरती अन्याय होणार नाही, एखाद्याला न्याय मिळणार नाही, पण जाणीवपूर्वक कधी कुणावरती अन्याय होणार नाही। आणि गेल्या अनेक वर्षाचा हा उत्तमराव तुम्ही बघताय की जाणीवपूर्वक कधी कुणावरती अन्याय करत नाही। काही गोष्टी राजकारणाच्या माध्यमातून घडत गेल्या एकमेकाच्या विरोधामध्ये, म्हणजे 15-20 वर्षापूर्वी तर आम्ही मोहिते पाटील कुटुंब धरूनच सुरू असायचं सगळं, पण त्यानंतरचा काळ बदलला आणि दरेशील भयानी ज्याही पद्धतीने सांगितलं की एक चांगल्या पर्वाची सुरुवात या काळापासून आपण करूया आणि या तालुक्याला दिशा आणि चांगल्या उंचीवरती घेऊन जाऊया। संधी अनेकांना मिळतात, तुम्हाला 5 वर्षे मिळाली आणि ती गेलेली कळाली नाही, कुठलंही पद काय कायमस्वरूपी नसतं। मलाही 5 वर्षे मिळाले तरी मी सुद्धा त्याचं भान ठेवलं पाहिजे, त्याची जाणीव ठेवली पाहिजे आणि हे फुकट मिळालेलं नसते तुम्हा सर्वांच्या सहकार्यानं। त्या पदावरती मी बसलेला असतो, तो सगळ्या तुम्हा सर्वांचा तो प्रतिनिधी असतो, म्हणून त्या पदामुळे कधी माणूस कधी मोठा होत नाही, माणसाच्या अंगामध्ये मोठं पण लागतं। आणि म्हणूनच मी पुढाकार घेऊन, आता दयाशील भयाने सांगितल्याप्रमाणे मी पुढाकार घेऊन त्याची सुरुवात केली आणि बाळदादांनी तो शब्द पाळला, त्याबद्दल बाळदादांचं मनापासून धन्यवाद म्हणतो आणि माझं या ठिकाणी संपवतो। धन्यवाद।